Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. तुझी बायको आल्यापासून शकू मालविकाशी सुद्धा फारसं बरं वागत नव्हती, मला सगळं कळत होतं, पण मी मध्ये पडलो नाही, इथेच चुकलं माझं. जर तुझ्या बायकोला शकूची इतकी काळजी असती ना, तर तिने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली नसती. आपल्याला सगळं सांगितलं असतं, आपल्याला विश्वासात घेतलं असतं, आणि मग मालविकांनी सगळं व्यवस्थित हँडल केलं असतं, पण तुम्ही तिला दूरच केलं. आता माझी बायको इथे एवढी सिरियस आहे, आणि माझी मुलगी ती जिवंत आहे की तिने जाऊन कुठे जीव दिलाय हे पण कळायला मला काही मार्ग नाहीये. हे बघोम, मी तुला स्पष्ट सांगतोय, हे जे काय झालंय ना, या सगळ्याला तुझी बायको जबाबदार आहे. तिच्यामुळे माझ्या शकूचा त्रास एवढा वाढला. अरे डॅडी जी, आप शांत हो जाइए ना प्लीज. का म्हणून? मी नाही शांत बसणार. हे बघ रॉकी, मला बोलू दे, ही वेळ गप्प बसायची नाहीये. पुष्कळ गप्प बसलो मी, खूप सहन केलं मी आणि मालविकाने. काय गोंधळ चाललाय हा, आणि इतका आवाज चढून का बोलताय तुम्ही सगळे? आणि हे बघा, हे इतकी माणसं थांबूच न, फक्त कोणीतरी दोन जण थांब. हो डॉक्टर, माझी बायको आतमध्ये सिरियस आहे आणि आम्ही बोलायचं सुद्धा नाही. डॅडी प्लीज, त्यांचे काही रूल असतात ते पाळावे लागतील आपल्याला. येस डॅडी जी, आप प्लीज एक काम कीजिए, आप घर जाइए प्लीज. मावशी दादा, आप लोग भी घर जाइए. हम दोनों हैं, हम संभाल लेंगे. हम हाँ, प्लीज प्लीज. नहीं भैया. चल शकू मावशी शुद्धी होईपर्यंत मी कुठे नाही जाणार. छानपणा करू नकोस, दोन जीवांची असतो जागरण बरं नाही. मी नाही जाणार आहे, जोपर्यंत शकू मावशी पूर्णपणे बऱ्या होत नाहीत मी नाही जाणार. मावशी तू कशाला समजावायला जातीस तिला, ती समजूतदार असती तर आपल्यावर ही वेळ आलीच नसती ना आज. अरे ओम भाई, आप शांत हो जाना, क्या चल रहा है और क्या दोनों झगड़ा कर रहे हो, प्लीज शांत हो जा. हेलो मौसी, आप जाइए, मैं हूं, मैं संभाल लूंगा. प्लीज दादा. सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा, फक्त Z5 वर. आत्ताच ऍप डाउनलोड करा.